बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघतोय. बुलेटिनची सुरुवात करूयात कोकणवासियांसाठी एक दिलासादायक बातमीनं, कारण मुंबईहून आता महाडकडे एनडीआरएफचं पथक रवाना होत आहे. महाड, चिपळूण आणि गुहागरकडे ही पथकं रवाना होत आहेत अशी माहिती कळते. सगळ्या तयारीनिशी पथकं आता रवाना केली जात आहेत, तेव्हाची दृश्य आपण बघतोय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही वेळातच ही पथकं आता या हेलिकॉप्टरच्या द्वारे तिथे दाखल होतील. पुरातील नागरिकांचं एअरलिफ्टिंग करण्यासाठी ही पथकं आता मुंबईहून रवाना होतानाची ही न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण बघतोय. सगळ्या तयारीनिशी पथकं आता रवाना करण्यात आली आहेत. आपल्याला माहिती आहे कोकणाला या पुराचा मोठा फटका बसलाय आणि ज्याच्यामध्ये खेड आणि चिपळूणची परिस्थिती अत्यंत बिकट अशीच म्हणावी लागेल. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी ही पथकं आता काही वेळातच तिथे दाखल होण्यासाठी रवाना होत आहेत. शक्य तेवढ्या नागरिकांना तिथून या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी ही पथकं आता रवाना होत आहेत अशी माहिती सध्या कळते आहे. आणि त्यामुळे एनडीआरएफची पथकं रवाना होऊन आता तिथे पोहोचतील आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं या नागरिकांची सुटका आणि बचाव कार्य सुरू होऊ शकेल. महाड, चिपळूण आणि गुहागरच्या दिशेनं ही पथकं आता रवाना केली जात आहेत. आपल्याला माहिती आहे आधीच राज्यात एनडीआरएफची पथकं पोहोचत आहेत आणि अभूतपूर्व परिस्थिती ओढवल्यामुळे आतापर्यंत या सगळ्या पथकांना रस्त्याच्या मार्गानं जाण्यासाठी देखील मोठा काळ जावा लागला होता आणि आता ती पथकं पोहोचली आहेत. तिथे मदत करायला आता वेग येतोय. काही वेळापूर्वी आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या माध्यमातून बघितलं होतं की एनडीआरएफच्या मदतीनं सावित्री नदी आणि त्या आजूबाजूच्या परिसरात कशा रीतीनं बचाव कार्यासाठी होड्यांच्या माध्यमातून त्यांनी बचाव कार्य सुरू केलं होतं. पण आता एअरलिफ्टिंगची गरज भासणार आहे, कारण काही घरांमधली परिस्थिती अत्यंत भीषण आहे आणि छतापर्यंत पाणी आणि काही जण कौलांवर जाऊन बसलेत अशी भीषण परिस्थिती कोकणात उद्भवली आणि अशा घरांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं आता एनडीआरएफ या मदत कार्यासाठी सज्ज झाले. आणि आता बातमी बघणार आहोत. सातारा जिल्ह्यात दुर्गम असणाऱ्या पाटण तालुक्यामध्ये आंबेघर गावामध्ये भूस्खलन झालंय आणि या भागाची पाहणी करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या परिसरात आल्याचं कळतंय. या गावामध्ये 14 जण जमिनीखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होते आहे. तर तिथली परिस्थिती बघून आपण अंदाज घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात इथे परिस्थिती अक्षरशः संकट येऊन ठेपल्या आणि या महापुराच्या महाकव्हरेजमध्ये आंबेघर गावातलं या भूस्खलनाची दृश्य आपण बघतोय. अक्षरशः जमिनी खरडून निघाल्यात अशी परिस्थिती तिथे पाहायला मिळते. परिस्थिती अतिशय बिकट आहे. कालच मी निम्म्या अर्ध्या भागाचा दौरा केला होता पाहणीचा, पण पहाटेपासून आंबेघर खालचं वरती मिरगाव आणि कोंडावळ या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यात, डोंगर खाली वाहून आलेत आणि कुटुंबाच्या कुटुंब दबल्याची भीती आम्हाला वाटते आहे. माझे काही कार्यकर्ते पलीकडच्या बाजूला आंबेघरमध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडनं जी माहिती मिळते किमान 10 ते 12 घरं दबली असण्याची किमान शक्यता आहे. काही लोक जी सुरक्षित आहेत त्यांना आपण हलवलेलं आहे. मी सुद्धा जायचा प्रयत्न करतोय, पण एवढं मोठं प्रचंड पाणी आहे, पलीकडे जाऊ शकत नाही. माझ्या पाठीमागंच आता एनडीआरएफच्या 2 टीम बरोबर आहेत. आता त्यांचे मुख्य एनडीआरएफचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर, पण पायी जाऊन आणि हातानं मलमा काढण्यासारखी परिस्थिती नाही. मलमा जवळपास 7 ते 8 फूट घरांच्या वर मलमा आहे अशी तिकडची माहिती आहे. व आम्ही पर्यायी व्यवस्था SP पण माझी इथं आहेत आम्ही करतो आहे, पण थोडीशी बिकट परिस्थिती आहे. याच्या बाबतीत जे जे करावं लागेल, म्हणजे एनडीआरएफच्या 2 टीम आम्ही आणल्या आहेत, वैद्यकीय सुविधा आमच्याबरोबर आहेत, पण आता तिथपर्यंत पोचणं, थोडा जरी पाऊस उघडला तरी आम्ही तिथं जाऊ शकतो आहे, पण काही झालं तरी आमचा आणि प्रशासनाचा तिथं पोचण्याचा प्रयत्न राहील. पूर्ण घराच्या वर असे एक 10-15 फुटाचा थर साठलेला आहे. ते सर एक म्हशी बिशी असं ओरडत होत्या, तर आम्ही ओढून बिडून आम्ही आपल्या बाहेर काढल्या त्यातलं. आम्ही संपशेर, संदीप कुळेकर, चंदू कुळेकर आम्ही 5 जण होतो, पहिल्यांदा गेलो तिथे.
आम्ही त्या ओढीतून बाहेर काढल्या. त्याच्यानंतर काय आवाज येईल तिथं जाऊन आम्ही पत्रा खोलायचो आणि बघायचं तर काय दिसत नाही. नंतर मग दरड हळूहळू हळू अजून खाली यायला लागली. त्याच्यामुळे लोक हळूहळू साईडला असं साईडला येत चालले. त्यामुळे 14 जण यामध्ये गाडले गेले तशी भीती सध्या व्यक्त होते. आणि शंभुराज देसाई म्हणाले त्याप्रमाणे किमान 10 घरं यात त्यांचं नुकसान झालं असं देखील त्यांनी ही प्राथमिक माहिती दिली. काही वेळातच इथे एनडीआरएफचं पथक आपल्या मागेच येत आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने तिकडच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तोही आपण बघणार आहोत. पाटण तालुक्यातील आंबेघर या ठिकाणी मोठं भूस्खलन झालेलं आहे. त्या ठिकाणचे 15 ते 16 लोक जे आहेत याखाली दबली गेलेले आहेत. एकंदरीत एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. मात्र सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रकारची ढगफुटी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ती गावाच्या बाहेरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी असल्यामुळे एनडीआरएफची टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही मदत कार्य करण्यासाठी. या ठिकाणी घटनास्थळावर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई देखील या ठिकाणी आले होते. त्यांनी या घटनेची जी आहे ती पाहणी केलेली आहे आणि प्रशासनाला त्या पद्धतीनं सूचना देखील दिलेल्या आहेत. मात्र पाऊस मुसळधार आहे, जोरात पाऊस पडतोय आणि त्या गावामध्ये जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे मदत कार्य जे आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. ती आता या गावामध्ये पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जाणार आहे आणि या मलब्यामध्ये किती लोक अजूनही दबले गेलेले आहेत याचा शोध जो आहे तो घेतला जाणार आहे. मदत कार्य जे आहे ते केलं जाणार आहे. किरण मोहिते, न्यूज 18, लोकमत, सातारा. त्यामुळे साताऱ्यातली ही बातमी आपण बघितली आणि या महापुराच्या महाकव्हरेजमध्ये शंभुराज देसाईंनी या सगळ्या परिसराची पाहणी केली आहे. की 14 जण यामध्ये गाडले गेले तशी भीती व्यक्त होतीये. 10 घरांचं या तातोनात नुकसान झालंय. पुढे जाऊयात. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातली बातमी आहे. चिपळूण शहराच्या पूरस्थितीला तब्बल 30 तास उलटून गेलेत आणि अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला लागलेला आहे. कोणी स्वयंपाकघरातमध्ये तर ओट्यावर चढून बसले तर कोणी पोटमाळ्याचा आधार घेतलाय. नाईलाजाना कोणी कौलावर चढून बसले अशी परिस्थिती सध्या आहे. या मुसळधार पावसात उभं राहून जगण्यासाठीची धडपड सध्या तिथे केली जाते आणि हजारो नागरिक अजूनही प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीकडे वाट बघतायत. त्यांची की यंत्रणा कधीपर्यंत पोहोचल्या आणि आपली कधीपर्यंत या भीषण संकटातून सुटका होऊ शकेल. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे आणि कपडा लत्ता किंवा सगळ्याच वस्तूंचं अतोनात नुकसान झालंय. कित्येक वस्तू तर वाहून गेल्यात. प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती सध्या इथे उद्भवली आहे. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडते आणि त्याच्यामुळे अनेक नागरिकांपर्यंत मदतकार्य आणि बचावकार्य अजूनही पोहोचू शकलेलं नाही आणि पाऊस अजूनही काही भागात सुरू आहे आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टरनं होणारी मदतसुद्धा अजून पोहोचलेली नाही. आणि आत्ताचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा नागरिकांना देऊयात की मुंबईमधून आता एनडीआरएफचं पथक रवाना होतं आणि एअरलिफ्ट करण्यासाठी ही पथकं आता कोकणाकडे रवाना होत आहेत. चिपळूण शहराचा पुराचा धोका अजूनही कायम आहे. व्यापाऱ्यांनी देखील या अतोनात नुकसान झालं आहे. आधीच कोरोनाचं संकट, त्यामुळे 2 वर्षात किमान उत्पन्न भरून निघेल असं वाटत असतानाच आता हे अभूतपूर्व संकट येऊन कोसळलं आहे. त्या अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे आणि सामानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. बातमी आहे. सावंतवाडीतली मुसळधार पावसामुळे सावंतवाडीमध्ये सगळीकडे हाहाकार माजलाय. बांदा, शेर्ले, कापईवाडी, विलवडे, इन्सुली, माडखोल, आंबोली या सगळ्या भागांना मोठा फटका बसलाय. गावाच्या गावं पाण्याखाली जात आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुडाळमध्ये देखील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. एसटी डेपो परिसरातही पाणी साचलं होतं आणि यामुळे इथल्या वाहतुकीला देखील याचा मोठा फटका बसलाय. मस्त पाणी येईला ना. त्यावेळी आमका शेजाऱ्यांचे पोरग्यान साथ घातलो. त्यावेळी आम्ही उठलो त्याला बघतो त्याला मशीन काढून ठेवला आणि घरात येतो तर आमच्या कमरभर पाणी. त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि ते शेजाऱ्यांकडे गेलो. आम्ही घरात काय येऊ ना, आता आम्ही 7:30 वाजता घरात गेलो आणि आता ह्या सगळ्या ह्या करतो. घरात तांदूळ नाही, नाचणी नाही, काय सगळा भिजान सगळ्या धानी झालेली असा आणि भांडा भिंडा काहीच नाही. सगळं हॉन गेला. नारळ बंशी होते ते पण गेले. सगळ्याची दादा पाणी झाली आता. त्यामुळे भीषण परिस्थिती आपण बघतोय. 8
ठिकाणी आमचे सगळे रिपोर्टर्स सध्या तैनात आहेत आणि या सगळ्याची भित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आता ज्या आजी सांगतात की काल रात्री कशी परिस्थिती होती आणि कोणी हाक मारली त्याच्यामुळे त्या उठल्या आणि तिथून वाजीव वाचवेपर्यंत कमरे इतकं पाणी घरात शिरलं होतं अशी देखील त्यांनी आता त्यांचा आखोदेखा हाल आपल्याला सांगितलाय. स्थानिक पत्रकार भरत केसरकर सर आता आपल्या सोबत आहेत. भरत सर, काय सांगू शकाल आताची परिस्थिती? तुम्ही आता कुठे आहात आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या काय परिस्थिती आहे? सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेला आहे. मी सध्या कुडाळमध्ये आहे. विशेषतः आता ज्या आजीची आपण आर्ता आग बघितली ती सावंतवाडे तालुक्यातील विलवडेमधील ही घटना आहे. एकंदर सावंतवाडे तालुक्यातील बांदा, शेरले असेल, इन्सुली, विलवडे, माडखोल, आंबोली या भागाला पावसाने झुडकून काढलेला आहे आणि मोठा फटका बसलेला पाहायला मिळतो. विशेषतः कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याचा संपर्क जो तुटलेला आहे, आंबेरी कर्ली नदीवर पानपुलावर पाणी आल्याने तब्बल 27 गावांचा संपर्क तुटलेला आहे. गेले 2 दिवस या पुलावर पाणी आहे आणि 27 गावांचा संपर्क तुटलेला पाहायला मिळतो. महामार्ग जो आहे, मुंबई गोवा महामार्ग, हा औषधा बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुडाळमधील पावशी जो भाग आहे या ठिकाणी पूल महामार्गावर पाणी आलेलं आहे. विशेषतः कुडाळ डेपो जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे. यानंतर आंबोलीच्या बाबतीत जी माहिती येते, रात्री 1:30 दरड कोसळलेली आहे आणि यामध्ये काही जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणून प्रवास करताना थोडक्यात बचावलेले आहेत. यानंतर 7:00 पुन्हा आंबोलीची दरड कोसळलेली आहे. त्यामुळे कोल्हापूर बेळगावकडे जाणारा महामार्ग जो आहे हा महामार्ग बंद असल्याचा पाहायला मिळते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुडकून काढलेला आहे. बांदा बाजारपेठ आहे पाण्यामध्ये गेलेलं पाहायला मिळते. बांदा बाजार, बस स्थानक याशिवाय तिथली घरं जी आहेत ही पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वागदे ज्या आहे वागदेवर पाणी आहे आणि धीम्या गतीने त्या ठिकाणी वाहतूक आपल्याला चालू असताना पाहायला मिळते. कुडाळ तालुक्यातील भिबोने असेल, पिंगुळे असेल, तेरसे बांबारडे असेल यामध्ये पूर परिस्थिती भयानक आहे. स्वतः पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल आणि पंचायत समिती प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन हे स्वतः दातीनिशी लक्ष देऊन आहेत आणि एकंदर जी पूर परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने प्रचंड झोडपून काढलेलं पाहायला मिळत आहे. विशेषतः माणगाव खोऱ्यामध्ये जी 27 गावं आहेत, महादेवचे केरवडे असेल या भागामध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं पाहायला मिळत आहे. माणगावातील नानेली भागामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं पाहायला मिळत आहे. बहुतांशी जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलं आहेत ही पुलं पाण्याखाली गेलेली आहेत. दोडामार्ग तालुक्यातील तिलारेचा भाग आहे, तिलारेमध्ये महाकार उडालेला आहे. तिलारेचं काही प्रमाणात तिलारे धरणाचं पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिलारीने धोक्याची पातळी गाठलेली आहे. कर्ली नदीने धोक्याची पातळी गाठलेली पाहायला मिळते. अगदी खरंय भरत सर. आणि तिथे म्हणजे काही भागात आपण बघतोय की राज्याच्या काही भागात म्हणजे कोकण असेल, कोल्हापूर असेल या भागात एनडीआरएफची पथकं पोहोचली आहेत. सिंधुदुर्गामध्ये काही मदतीसाठी पथकं पोहोचतात का आणि तिथे कशा रीतीनं बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे याविषयी काही सांगू शकाल? बरोबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः पिंगुळीला भाग आहे, बिबवणे, पिंगुळी, तेरसे, बांबारडे या ठिकाणी काही लोक घरामध्ये अडकून पडलेले आहेत आणि ही लोक अडकून पडल्यानंतर एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक रेस्क्यू ऑपरेशन असेल हे चालू आहे आणि या लोकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. साताऱ्याहून काही एनडीआरएफची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहेत आणि बांदा बाजारपेठेमध्ये पाणी घुसलंय, तिथे एनडीआरएफची टीम लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. कुडाळ तालुक्यामधील पावसी असेल, कुडाळ बाजारपेठेतील एसटी डेपो असेल इथल्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. सकाळपासून जो धोकादायक मानला जात नव्हता अशा पिंगुळीमध्ये पहिल्यांदाच पाणी घुसलंय आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. जिथे जिथे पाणी घुसलंय तिथे रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफची टीम करते. धन्यवाद सर. आणि वारंवार आम्ही तुमच्याकडून याविषयीचे सगळ्याचे अपडेट्स घेत राहणार आहोत. आपण बघतोय आता सर सांगत होते त्याप्रमाणे कुडाळमधली परिस्थिती, सावंतवाडी परिसरातली त्यांनी आता माहिती दिली आपल्याला आणि या सगळ्या भागामध्ये सध्या गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत आणि ग्रामस्थांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. या सगळ्याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोतच, पण या व्यतिरिक्त तुम्ही या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ आणि अपडेट्स आता युट्यूबवर देखील बघू शकता आणि त्यासाठी आमच्या चॅनलला युट्यूबवर देखील भेट द्या आणि हे सगळे अपडेट्स नक्की पहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त News18 लोकमत. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. बातमी बघणार आहोत आपण कोयनेतून. आज दुपारपर्यंत 50,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आणि त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणी पातळीपेक्षा 10-12 फुटानं
अधिक वाढू शकते अशी माहिती कळते आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक तिथे तात्काळ स्थलांतर सुरू करावं असा इशारा आता जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिला आहे. तिकडे भुसावळ तालुक्यातल्या हतनूर धरणाचं पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस आलाय. त्यामुळे धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आलेत. तापी नदीपात्रात 1,25,122 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. पाणी प्रवाह त्यामुळे अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आपण दोन ठिकाणची दृश्य बघतोय. 50,000 क्युसेकनं कोयनेतून विसर्ग केला जाणार आहे आणि हतनूरचे 41 दरवाजे देखील आता उघडण्यात आलेले आहेत. पुढे जाऊयात वर्ध्याकडे. कारण वर्धा जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत. आरवी वर्धा आणि देवळी तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लालनाला प्रकल्पाचे देखील काही दरवाजे उघडण्यात आलेत. 2 दिवसांपासून इथे देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. दुसरीकडे गडचिरोली महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या मेडिगट्टा कालेश्वर या सिंचन प्रकल्पाचे 65 दरवाजे तेलंगणानं उघडलेत. 8,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तिथून सुरू आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना इथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे दोन ठिकाणचे आपण दृश्य बघतोय की लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत आणि लालनाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत आणि 2 दिवसांपासून इथून देखील विसर्गाला सुरुवात झालेली आहे. वर्ध्यात अजूनही पाऊस सुरू आहे आणि गडचिरोलीवरही पुराचं संकट आहे. कारण मेडिकट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे 65 दरवाजे आता तेलंगणानं उघडल्याचं कळतंय. आणि त्या बातमी आहे सांगलीतली. पूरस्थिती पाहता एसटी महामंडळानं आता खबरदारीची पावलं उचलली आहेत. खबरदारी म्हणून 100 बसेस आता दुसरीकडे नेण्यात आल्या आहेत. या 100 बसेस चंदनवाडी तासगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. वाहकाकडचं तिकीट मशीन आणि इतर कामकाजाचं साहित्य बसस्थानकातल्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलं अशी माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. आगार व्यवस्थापक दीपक हितांबे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे सांगलीमध्ये आता पूरस्थिती आहेच पण यामध्ये खबरदारीची पावलं उचलत 100 बसेस दुसरीकडे नेण्यात आल्या. तिथली परिस्थिती देखील आपण बघतोय. इथल्या 100 बसेस चंदनवाडी तासगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी आता नेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तिथली परिस्थिती आपण बघतोय आणि याचबरोबर आपल्याला माहिती आहे की इकडे बसेस दुसरीकडे नेण्यात आलेल्याच आहेत. पण आता जी माहिती मिळते आगार व्यवस्थापकांनी दिलेली त्यानुसार या तिकीट मशीन असतील किंवा या संदर्भात म्हणजे बसेससाठी लागणारं कामकाजाचं इतर साहित्य देखील बसस्थानकात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर असेल सातारा सांगली या सगळ्या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय. आधी आपण बघितली कोकणातली परिस्थिती आणि त्यानंतर कोल्हापूर सातारा सांगलीमधली स्थितीचा आत्ता आपण अंदाज घेतोय. सांगलीमध्ये पूरस्थिती आहे आणि त्यामुळे आणखीन बसेसचं नुकसान होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. कालच चिपळूणमध्ये आपण बघितलं वाहनांचं नुकसान झालं अतोनात आणि बसेसचं देखील नुकसान झालंय. पन्नास फुटापर्यंत कृष्णा नदीची पातळी येण्याची शक्यता असल्याने आज संध्याकाळपर्यंत आम्हाला खबरदारी घेण्याच्या सांगितलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सांगली आगारातील 98 बसेस आहेत. त्यापैकी शिवशाही स्लीपर सीटर व निमारम बसेस ह्या आत्ता आम्ही चंदनवाडी येथे हलवलेल्या आहेत. बाकीच्या बसेस हळूहळू तासगाव इस्लामपूर मिरज या आगारामध्ये शिफ्ट करणार आहोत. तसेच इतर आनुषंगिक ज्या आमचे कार्यालयीन कागदपत्र वगैरे आहेत हे आम्ही व्यवस्थितरित्या वरच्या मजल्यावर ठेवणार आहेत. आणखी एक बातमी आपण सांगलीतली बघणार आहोत. एकीकडे एसटी महामंडळानंही खबरदारी घेतली आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. सांगलीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आहे. अतिवृष्टी आणि धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलाय. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना खबरदारीचा उपाययोजना त्यांच्यासाठी करण्यात आल्या आहेत. काही गावातल्या आणि शहरातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय असंही कळतंय. कृष्णेची पाणी पातळी तब्बल 41 फुटांपर्यंत पोहोचली आहे आणि इथे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असतात. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकारे हे घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखच या ठिकाणी आलेत आणि नागरिकांना ते एक प्रकारे आवाहन करत आहेत. त्यांनी आत्ताच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना त्याप्रमाणे सजग केलं. एक
कोणी पूर बघण्यासाठी इथे कृपया येऊ नये. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. कोणीही पाण्यामध्ये उडी मारून पोहून जायचा प्रयत्न सुद्धा करू नये. सांगलीतल्या स्थितीविषयी जिल्हा पोलीस अधिकारी तिकडे आपण बघतोय, एकीकडे नागरिकांना आवाहन करतात, पण या सांगलीच्या परिस्थितीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलंय. बघूया ते काय म्हणालेत. कृष्णा खोऱ्यातली पूर परिस्थिती हळूहळू तीव्र आणि गंभीर व्हायला लागलेली आहे आणि म्हणून सुरक्षिततेचे उपाय ताबडतोब कालपासून आखण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीत जी नेहमी संकटात असणारी गावं आहेत त्या गावांना आपण, माझे आव्हान आहे की आपण सुरक्षित स्थळी जनावरं आणि आपल्याबरोबरची सगळी मुलं बाळं आणि अत्यंत आवश्यक असणारी जी काही उपयोगी वस्तू असतील त्या घेऊन आपण स्थलांतर केलं पाहिजे. ताबडतोबीनं स्थलांतर करणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. मला माहिती आहे की फार मोठी आबळा यामुळं सर्वांचीच होणार आहे, परंतु निसर्गापुढं आपल्या सर्वांना मर्यादा आहे. सांगलीला आयर्विन पुलापर्यंत पुलाला जवळपास आज 39 फूट उंची आहे, पण पुढच्या काही तासात ती वाढेल आणि ती कदाचित 45-46 आणि हळूहळू कदाचित 52 फुटापर्यंत जाईल. आणि म्हणून सांगलीतही मी सूचना दिलेल्या आहेत की 52 फुटाचं गणित धरून आपण लोकांना इव्हॅक्युएट करावं, बाहेर येण्यासाठी आग्रहाने विनंती करावी, असं आवाहन पालकमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी केलं. सांगलीतली बातमी आपण बघितल्यानंतर पुढे जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आणि पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 111 बंधारे पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटलाय. एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात तैनात आहेत. कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सध्या बंद आहे. पुराच्या पाण्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात. कर्नाटक महाराष्ट्रातली वाहतूक त्याच्यामुळे दुवा साधणारी ठप्प झाली आहे. सांगलीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतलाय. अतिवृष्टी आणि धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात केला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी इथे उपाययोजना देखील करण्यात आल्यात. नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. कृष्णेची पाणी पातळी तब्बल 41 फुटांपर्यंत पोहोचली आहे, जसं आता आपण बघितलं, त्यांनी देखील माहिती दिली होती जयंत पाटील यांनी, आणि त्यामुळे इकडच्या या सगळ्या परिसरात नागरिकांना आवाहन केलं जात आहे. त्यामुळे 2 ठिकाणची आपण दृश्य बघतोय, कोल्हापूर आणि सांगलीमधली. आणि या सगळ्याचा फटका आता दुग्ध व्यवसायाला बसलाय, कारण कोल्हापूरहून मुंबईला होणारा दूध पुरवठा आता बंद आहे अशी माहिती कळतीये. उद्या हा दूध पुरवठा होणार नाही, कारण पूरस्थितीचा गोकुळच्या दूध संकलनावर परिणाम झालाय. पुरामुळे ग्रामीण भागातले रस्ते बंद झालेत आणि यामुळे संकलन आणि विक्रीवर परिणाम जाणवत असल्याची माहिती आता कळते आहे. त्यामुळे पूरस्थितीचा फटका गोकुळ दूध संकलनावर देखील झालेला आहे. दररोज 13 लाख लिटर संकलन होतंय, त्यातलं काल 76,000 होऊ शकलं नाही, परंतु आज पावसानं एवढा अहंकार माजलाय की सगळीकडे बंद आहे दूध. आज तास मी चौकशी केली तर मला वाटतंय 2.5 लाख लिटर एवढंच दूध संकलन होईल असं वाटायला लागलंय. आता बघूया दुपारी संध्याकाळपर्यंत दुपारचं किती होईल ते 2 वाजता समजल किती विक्री होणार, परंतु आज आमचं विक्री 13 लाख लिटर झालेली आहे. परंतु उद्या आम्हाला मुंबईला, जे आमचं मुख्य मार्केट मुंबई आहे, तिकडं आम्ही दूध पाठवू शकणार नाही, कारण दूध आमच्याकडे थोडं शिल्लक असलं तरीच कालचं. आता हायवे बंद व्हायला लागला आहे शिरोलीजवळ, त्यामुळं तिथंसुद्धा आता पोलिसांनी सांगितलं रस्त्यानं गाड्या सोडायच्या नाहीत, ह्या पद्धतीनं चाललं आहे. त्यामुळं निश्चितच संकलनाला जसा परिणाम होतोय तसा विक्रीही परिणाम होणार आहे.
संकलनावर परिणाम झाला, त्यामुळे उद्या मुंबईकडे गोकुळचं दूध पोहोचू शकणार नाही आणि त्याच्या विक्रीवर देखील त्याचा परिणाम होईल असं गोकुळकडून स्पष्ट करण्यात आलंय. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी एक महत्वाची आठवण. तुम्ही आता चॅनल बघत असाल, पण यानंतर तुम्हाला सगळ्या ज्या बातम्या बघायच्या आहेत किंवा या व्हिडिओचे अपडेट्स बघायचे असतील तर निश्चित तुमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि तिथे देखील या बातम्या तुम्ही सविस्तर पाहू शकता. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. उकाया एडवांस्ड ट्यूबुलर टेक्नोलॉजी इन्वर्टर बैटरी, भारत की सबसे भरोसेमंद जॉली तुलसी 51 ड्रॉप्स, पारंपरिक बिरयानी का असली स्वाद MDH बिरयानी मसाला, असली मसाले सच सच MDH MDH, नसा का वाटर प्यूरिफायर, आणि पेट सफा हर रोग दफा. आता एक महत्वाची बातमी. कोकणात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल विरोधी पक्षनेते राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असं कळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या पत्रात काय म्हणतायत आपण बघणार आहोत. त्यांनी म्हटलंय, चिपळूणसह कोकणातल्या अनेक भागात पाऊस आणि पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करतायत. पिण्याचं पाणी आणि तयार अन्नाची पाकिटं ही आत्ताच्या घडीला तातडीची गरज आहे. या स्थितीबद्दल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचं पाणी आणि अन्न पाकिटं याबाबत तातडीनं लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तात्काळ उपलब्ध करून देईल असं सांगितलं आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल असंही आम्ही त्यांना सांगितलं असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलंय. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबियांसोबत आहोत. जखमींना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्याचबरोबर राज्यातल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली याविषयी देखील त्यांनी माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाची गरज आहे ती पिण्याचं पाणी आणि अन्न पाणी तिथे पोचण्याची नितांत गरज आहे. अशा पद्धतीनं त्यासाठी जी काही मदत करता येईल यासाठी विरोधी पक्ष म्हणून नाही तर सरकारला सर्वतोपरी आमचं सहकार्य असेल असं देखील यावेळी त्यांनी नमूद केलेलं आहे. काही वेळापूर्वीच आपण बघितलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, गिरीश महाजन असतील आणि त्यांचे अन्य सहकारी सकाळीच त्या कोकणमधल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तिथे मदत पोहोचवण्यासाठी तैनात झालेले आहेत, रवाना झालेले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ही आणखी माहिती, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय. पुढची बातमी आपण बघणार आहोत कोकणातली आणखी, कारण रत्नागिरी जिल्ह्यात खेड चिपळूणमधल्या पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झालाय, पण दापोली तालुक्यातली मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना मात्र अडचणी निर्माण होत आहेत. खेड शहरात पुराचं पाणी घुसलंय, काही वाहनं इथून माघारी फिरत आहेत, काहींना मार्ग बदलावा लागलाय. इथल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं मोठं आवाहन सेवाभावी संस्थांसमोर निर्माण झालंय. मदत घेऊन जाणाऱ्या इथल्या नागरिकांशी देखील आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. बघूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी साधलेला हा संवाद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खेड शहरामधलं ओसरलेलं पाणी पुन्हा एकदा या शहरामध्ये भरायला सुरुवात झालेलं आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा दापोली मंडनगड हा रोड आहे आणि या रोडवरती पूर्ण पाणी आता आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. हा रोड सकाळी पूर्णपणे मोकळा झाला होता, या रोडवरचं पाणी ओसरलं होतं, परंतु पुन्हा एकदा या बाजारपेठेमध्ये पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता, या ठिकाणी ही सगळी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या नदीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आता खेड शहरामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे. ही नारंगी नदी आहे, दापोलीकडून येणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. नारंगी नदीच्या आजूबाजूची जी घरं आहेत त्या सगळ्या घरांना पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा विळखा सुद्धा पडलेला आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा सकाळी निर्माण झालेली आहे आणि ही अतिशय धोकादायक परिस्थिती म्हणावी लागेल. हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता या मार्गावरून सुमारे 3 फूट ते 4 फूट अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये हा मार्ग जरी बंद करण्यात आला असला तरी अनेक जण या ठिकाणी मार्ग कधी मोकळा होईल याची वाट बघतायत. हा पूर्ण मार्ग आता बंद आहे. या ठिकाणावरून रत्नागिरीकडे किंवा चिपळूणकडे
जाणे शक्य नाही आणि याच परिस्थितीला तोंड देण्यासाठी या ठिकाणचे नागरिक सज्ज आहेत, प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणचं सज्ज आहे, परंतु खेड शहरातली ही गंभीर परिस्थिती आज पुन्हा एकदा उद्भवते की काय अशी भीतीसुद्धा व्यक्त होत आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. त्यामुळे रत्नागिरीतली परिस्थिती आपण बघितली आणि आमचे प्रतिनिधी इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि ही बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते दूरपर्यंत पोहोचलेत आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट आणि आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी पोहोचून या सगळ्या परिसरातली नेमकी परिस्थिती काय आहे याच्याविषयीची माहिती देत आहेत. त्यामुळे गरजूंपर्यंत आता मदत पोहोचवायची कशी असा एक मोठा प्रश्न इथे उभा ठाकलाय, कारण पूरग्रस्तांना मदत जरी पाठवायची असली तरी ती कशी पाठवायची हा एक प्रश्न आहे. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय, अनेकांचे आयुष्यभर उभे केलेले संसार जे आहेत किंवा मालमत्ता जी आहे ती या कालच्या पावसानं पुरानं पूर्णतः नष्ट करून टाकलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे कोकणात खेड असेल चिपळूणमधली परिस्थिती या सगळ्याचे अपडेट्स, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूरमधली परिस्थिती आणि तिथे एनडीआरएफची पथकं देखील आता तैनात झालेली आहेत या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. आमचे प्रतिनिधी देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि गाड्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि गाड्यांची काय अवस्था आहे हे सांगणारी ही दृश्य आहेत. चिपळूणमधली आताची दृश्य अशासाठी कारण तिथे पाणी ओसरतंय आणि त्याच्यामुळे कालच्या पूरस्थितीची ही भीषण दृश्य आता समोर येताना दिसतात. काल या सगळ्या परिसरात 6 फुटांपेक्षा जास्त पाणी होतं आणि त्याच्यामध्ये वाहनांचं तर किती नुकसान झालंय हे आपण बघतोय. काही जणांच्या घरात 10-10 फुटांपर्यंत पाणी शिरलं होतं अशी भीषण अवस्था होती. गाड्या एकमेकांवर आल्यात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग किती असेल याचा अंदाज या दृश्यांवरून आपल्याला येऊ शकतो. आता पुराचं पाणी ओसरत आहे त्यामुळे तिथली परिस्थिती काय आहे हे यावरून आता स्पष्ट होत आहे. पुरामुळे जनजीवन कसं विस्कळीत झालंय, एक एक वस्तू घेण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली असते आणि या सगळ्यामध्ये ही सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात गेलेली हे सगळे नागरिक पाहतायत आणि त्यांना आता मदतीचा ओघ पोहोचवण्यासाठी राज्यातले नागरिक देखील इतर ठिकाणचे सज्ज आहेत, पण ही मदत पोहोचवण्यातही अडथळे येत आहेत कारण काही भागात अजूनही पुराचं साम्राज्य आहे. अधिक माहिती घेणार आहोत वैभव सुरावणे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, दरमजल करत तुम्ही देखील चिपळूणमध्ये पोहोचलायत आणि सगळ्यात सुरुवातीला आम्हाला तिथली परिस्थिती सांगाल, कारण काल फक्त पाणी दिसत होतं, आता पाऊस थांबलाय का, आता काय चित्र दिसतंय? रेणुका, पाऊस जो आहे तो आता थांबलाय, पाणी जे पुराचं ते रात्री 3 वाजल्यानंतर ओसरायला सुरुवात झाली होती. आपण जे दृश्य पाहतोय ते खिर्डीहून चिपळूणला जाणारी दृश्य आहेत. नागरिक जे आहेत सकाळी जसं जसं पाणी ओसरेल तसं तसं बाहेर पडत होते. कॅज्युअलिटीज ज्या आहेत त्या नेमक्या किती आहेत ते अजून समजू शकलेलं नाही, मात्र कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. गाड्यांचं नुकसान आपण बघितलंय. एनडीआरएफ, इंडियन नेव्ही, स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्सचे सगळे जवान जे आहेत ते सुद्धा प्रचंड मेहनत करून तिथे पोहोचलेत. याचं कारण केवळ एकच कुंभार्ले घाटातला पाटण होऊन जाणारा रस्ता जो आहे तो काल सुरू होता, तिथे अनेक ठिकाणी दरडी पडलेल्या होत्या आणि या दरडी बाजूला करत करत एनडीआरएफची टीम जी आहे ती पहाटे पोहोचली. आर्मीच्या टीम ज्या आहेत सदन कमांडच्या त्या आता आम्हाला क्रॉस होत आहेत पाटणमधून. नेटवर्क जे आहे ते पूर्णतः बंद आहे, लाईट ज्या आहेत त्या पूर्णतः बंद आहेत आणि इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं जीवितहानीचा आकडा हा फार मोठा असणार नाही अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत उदय सामंत त्यांनी दिली आहे. काही ठिकाणी मात्र जिथं एकच मजल्याचं घर होतं आणि नागरिकांना दुसरीकडे जायला जागा नव्हती अशा ठिकाणी मात्र कॅज्युअलिटीज झालेल्या असू शकतात अशी माहिती जी आहे ती उदय सामंत यांनी दिलेली होती. साधारण 2 ते 3 दिवसामध्ये इथली लाईट जी आहे, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती रिस्टोअर केली जाईल. नेटवर्क जे आहे ते तातडीच्या कम्युनिकेशनसाठी विशेष परवानगी घेऊन एखादं तरी टॉवर जे ते सॅटेलाइटवर सुरू करावा अशी मागणी जी आहे ती केंद्र सरकारकडे केल्याची माहिती जी आहे ती उदय सामंत यांनी दिली आहे. पाऊस जो आहे तो वरच्या बाजूला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. चिपळूणमधले जे नागरिक मुख्य बाजारपेठांच्या अलीकडे अडकलेले होते ते नागरिक आता घरातून बाहेर पडत आहेत. मालवणहून आलेल्या काही रेस्क्यू टीम्स होत्या त्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्सच्या ती लोक सगळी तिथे बोटी घेऊन पोहोचलेली होती. आता पाणी जे आहे ते ओसरल्याने 1-1.5 फूट पाणी जे आहे ते बाजारपेठांमध्ये असल्यामुळे आता बोटी चालवणं सुद्धा अवघड झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये नागरिकांना बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो एनडीआरएफ कडून करण्यात आला 5 वाजल्यापासून. जसा उजेड पडला त्याच वेळेस एनडीआरएफ कामाला लागलेलं होतं.
स्थानिक प्रशासन जे ते आता प्रायोरिटीने मदत पोहोचवण्याचं काम करते. तिथं कोरडे खाद्यपदार्थ असतील किंवा पाणी असेल ते पोहोचवायची जबाबदारी जी आहे ती स्थानिक प्रशासनानं घेतलेली आहे. गुरं जी आहेत जनावरं जी आहेत त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मृत्यू झाल्याची माहिती मिळते आपल्याला. अनेक गुरं जी आहेत ती दगावलेली आहेत. आपण जे दृश्य पाहतोय ही मुख्य चिपळूणच्या बाजारपेठेतली दृश्य आहेत आणि इथं आता वाहनं जी आहेत त्यांचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक वाहनं ही पाण्याबरोबर वाहून येऊन उलटलेली आपण पाहतोय. अनेक गाड्या ज्या आहेत ते खरं वाटणार नाही इतक्या उंचीवरती या गाड्या ज्या आहेत त्या जाऊन पोहोचलेल्या होत्या. आणि उदय सामंत आहेत तंत्र शिक्षण मंत्री, त्यांच्या दाव्यानुसार ते कालपासून इथं थांबलेले होते. उदय सामंत सर, सध्याची परिस्थिती काय आहे? सकाळची काल पूर्ण पाणी भरलेलं होतं चिपळूणमध्ये, आता तुम्ही पाहणी केल्यानंतर किती लोक अडकलीत, काही कॅज्युअल्टीज आहेत का, रेस्क्यू किती केलेली आहेत, सध्याची परिस्थिती काय? रात्री 2 वाजेपर्यंत पाण्याची पातळी फार होती. 2005 जो पूर आला होता त्याच्यापेक्षा देखील 7 ते 8 फूट पाणी हे जास्त होतं. आता जे आम्ही पाहणी केली त्याच्यामध्ये कॅज्युअल्टी आता आपल्याला कळायला लागलं आहे कुठं आहेत काय आहेत, पण माणसं आता सध्या तरी अडकलेली नाही आहेत. रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. NDRFच्या टीम आल्या आहेत, नेव्हीच्या टीम आहेत, प्रशासन काम करते, NGOs आहेत, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची हेलिकॉप्टर, स्टेट गव्हर्नमेंटची हेलिकॉप्टर आली होती, परंतु वेदरमुळे ती काही काम करू शकत नाही आहेत. पण सध्या तरी पाणी ओसरलेलं आहे, माणूस चालू शकतो अशी परिस्थिती आहे. पण काल रात्री 2 वाजेपर्यंत भयावह परिस्थिती होती आणि असा प्रसंग चिपळूणकरांवर यापूर्वी कधी आलेला नव्हता. एकूण कॅज्युअल्टीचा आकडा काही कळू शकला का? काल बरेच मेसेजेस जे आहेत ते सातत्याने येत होते, लोक अडकल्याचे. आपण रात्री किती लोकांना रेस्क्यू करू शकलो की नैसर्गिकरित्या पाणी ओसरल्यानंतर आता आपण लोकांची पाहणी करतो? 2 वाजेपर्यंत जवळजवळ 200 लोकांना रेस्क्यू केलेलं होतं. सकाळी पण 200-250 लोकांना आपण रेस्क्यू केलं, परंतु एक आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की पाणी ओसरल्यानंतर आपोआप लोक बाहेर यायला सुरुवात झालेली आहेत. काल रात्री 2 वाजेपर्यंत काही एका पहिल्या मजल्यावर होती, दुसऱ्या मजल्यावर होती. कॅज्युअल्टी अजून नक्की आकडा कळत नाही. काही ठिकाणी लँडस्लाईडमध्ये कॅज्युअल्टी झालेली आहे 2 ठिकाणी. आणि आता आम्ही ज्यावेळी परिसरामध्ये फिरलो चालत त्यावेळी आमच्या लक्षात असं आलं की ज्यांची ग्राउंड फ्लोअरलाच घरं होती, वर जाण्याचा मार्ग नव्हता, अशा ठिकाणी 1-2 आता आम्हाला लोकांनी सांगितली कॅज्युअल्टी झालेल्या आहेत. तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून सगळी पाहणी केली आहे, प्रचंड कोट्यवधी रुपयांचं नुकसान आहे. राज्य सरकार म्हणून तुम्ही काय आश्वस्त कराल या नागरिकांना, मदत असेल किंवा इतर अनेक मार्गाने? जसं नवे प्रश्न येतील समोर, आता या गाड्यांचे इन्शुरन्सेस असतील किंवा मालमत्तांचं झालेलं नुकसान असेल, उद्या तातडीनं इन्शुरन्स कंपनीच्या बैठका 11 लावलेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदय रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या संपर्कामध्ये होते. नंतर आमचे मोबाईलच बंद झाल्यामुळं आतापर्यंत मुख्यमंत्री मोदयांचा संपर्क होऊ शकलेला नाही. पण कालच मुख्यमंत्री मोदयांनी मला सांगून असं पाठवलेलं आहे की जे नागरिकांचं नुकसान होईल त्यांना व्यवस्थितरित्या भरपाई दिली जाईल आणि त्या संदर्भातल्या पंचनाम्या करण्याच्या सूचना आता मीच कार्यालयात जाऊन देणार आहे. पंचनामे देखील आता संध्याकाळपासून सुरू होते. नेटवर्क आणि MSEB रेस्टॉरेशन कधीपर्यंत होईल अशी माहिती आपल्याकडे? MSEB संदर्भामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी काल रात्री आमचं बोलणं झालं. सगळ्या सिंधुदुर्गातनं, साताऱ्यातनं, कोल्हापुरातनं टीम निघालेल्या आहेत. मेन जी आहेत म्हणजे हॉस्पिटल्स आहेत किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक लोक जमू शकतात असे रिस्टोअर करायचं आजपासून सुरू होईल आणि येत्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर होईल. नेटवर्क, मोबाईल नेटवर्क जी आहेत ती पण पूर्ण डाऊन आहेत, त्याच्या संदर्भात काय माहिती आहे? मोबाईल नेटवर्कच्या संदर्भामध्ये NDRFने जी आम्हाला विनंती केलेली आहे की एखादा टॉवर सुरू करून तो डिझास्टरसाठी सगळी कार्ड त्याच्यामध्ये चालवायला द्यावी अशी एक जी काही परवानगी मिळते ती देखील आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं संध्याकाळपर्यंत मिळू आणि एखादा जरी टॉवर सुरू झाला तरी तो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फार चांगला राहील. सर धन्यवाद. उदय सामंतांनी सगळी माहिती आपल्याला दिली. इथली परिस्थिती जी आहे, पाणी ओसरलंय, बाजारपेठांमधलं जवळपास 200 नागरिक जे आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं. रात्रभरात 2 वाजेनंतर पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झाली. NDRFच्या, स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्सच्या आणि इंडियन नेव्हीच्या टीम्स ज्या आहेत त्या इथं काम करत आहेत. राज्य सरकारने जी हेलिकॉप्टर्स पाठवलेली होती ती रात्री उशिरापर्यंत या परिसरात घिरट्या घालत होती, मात्र वातावरण खराब असल्यामुळे त्यांना इथं खाली उतरता आलं नाही किंवा थेट रेस्क्यूमध्ये भाग घेता आला नाही. आत्ताची सध्याची परिस्थिती जी आहे ती नागरिक घराबाहेर पडू शकतात. काही ठिकाणी कॅज्युअल्टी झाली असल्याची माहिती जी आहे ती उदय सामंत यांनी दिली आहे, मात्र नेमका आकडा जो आहे तो समोर येऊ शकत नाही. आता इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत, इन्शुरन्सेस असतील किंवा त्या संदर्भातल्या नागरिकांच्या नुकसान भरपाईचा विषय असेल, याचं कारण कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान जे ते इथं झालं आहे, त्या संदर्भात सुद्धा तातडीनं राज्य सरकारला भूमिका घ्यावी लागेल आणि त्याच्या बैठका ज्या आहेत त्यासुद्धा सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. MSEB आणि नेटवर्क जे ते डिझास्टरसाठीचं एक नेटवर्क
एक टॉवर जे ते सुरू करायची परवानगी जी आहे ती केंद्र सरकारकडे मागितली, ती तातडीने मिळाल्यावरती नेटवर्क रिस्टोर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. तर एमएससीबीला म्हणजे वीज रिस्टोर व्हायला साधारण आणखी 2 ते 3 दिवस लागेल. आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या एमएससीबीच्या टीम्स ज्या आहेत त्या तिथून निघालेल्या आहेत आणि वीज पुरवठा जो आहे खंडित झालेला तो सुरळीत करायचा प्रयत्न जो आहे तो येत्या 2-3 दिवसांमध्ये केला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. त्यामुळे चिपळूणमधली ही परिस्थिती आपण बघतोय आणि काल इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे पाऊस आणि पाणी होतं की यानंतर आता किती नुकसान झालंय आपल्या काही दुकान 10 ते 15 फूट पाणी भरलेलं होतं. अनेक जनावरं जी आहेत ती मरून पडलेली आहेत कारण काल त्यांना पाणी अचानक भरल्यानंतर त्यांना सोडता आलेलं नाही. इथं काही म्हशी ज्या आहेत त्या तारेवरती लटकून पडलेल्या आहेत. परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर. साधारण 7 ते 8 फूट पाणी खालच्या घरांमध्ये होतं, त्यामुळे ज्यांची दुमजली घरं आहेत त्यांना वरच्या मजल्यावरती जाऊन आपला जीव किमान वाचवता आला. सुदैवानं आज सकाळपासून पावसानं उघडीप घेतल्यानंतर सकाळी तासाभरातच पाणी जे आहे ते अत्यंत वेगानं विसरलंय, ओसरलंय. पहाटेच्या सुमारास पाणी ओसरायला सुरुवात झालेली होती आणि पाऊस जसा थांबला तसं वेगानं पाणी जे आहे ते ओसरल्यामुळं आता नागरिकांना बाहेर पडता येणं शक्य झालंय जे अडकून पडलेले होते. मात्र काही ठिकाणी पाणी जे आहे ते अजून सखल भागांमध्ये भरून राहिलेलं आहे. सुमारे 1 ते 2 फूट पाणी जे आहे ते अजूनही इथं भरलेलं आहे आणि इथल्या नागरिकांची परिस्थिती जी आहे ती मालमत्तेचं नुकसान पाहून अत्यंत हवालदिल अशा स्वरूपाची झालेली आहे. काही ठिकाणी घरं पडलेली आहेत, ज्यांची घरं छोटी किंवा कच्ची असतील अशी घरं पडलीत. गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. नव्या गाड्या ज्या आहेत त्या या काल पावसामध्ये अनेक ठिकाणी वाहून गेल्या आहेत. दुचाकी किती वाहून गेल्या आहेत त्याबाबतची आकडेवारी जी आहे ती कळू शकत नाही. मात्र सुदैवाने एक गोष्ट म्हणावी लागेल, इतक्या मोठ्या चिपळूणला काल पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला असताना सुद्धा कॅज्युलिटीज ज्या आहेत त्या अत्यंत कमी झाल्यात असं सांगण्यात येते. 1 ते 2 ठिकाणी ज्यांचे एक मजल्याची घरं होती आणि त्यांना बाहेरच पडता आलं नाही अशा ठिकाणी साधारण 1 ते 2 मृत्यू झाले असावे अशी माहिती मिळते. मात्र इतर ठिकाणी जिथं नागरिकांना दुसऱ्या मजल्यावरती सुरक्षित थांबता आलं त्यांनी दम धरला अशा ठिकाणी कुठल्याही कॅज्युलिटीज झालेल्या नाहीत. पाणी ओसरल्यानंतर आता तातडीनं यंत्रणा जी आहे ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सकाळपासून नागरिक जे आहेत तेही स्वतः बाहेर पडलेत, गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्याकडून खरेदी करायचा प्रयत्न केला जातोय. अत्यावश्यक सेवांमध्ये दूध वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पोहोचवण्यात आलेल्या आहेत. दुधाचे स्टॉल्स आहेत ते खुले करण्यात आलेले होते आणि नागरिकांकडून दुकानांवर सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. त्यामुळे चिपळूणमधला आखो देखा हा आमचे प्रतिनिधी सांगतात आणि तिथे किती नुकसान झालं त्याचा अंदाज आता हळूहळू घेतला जातोय आणि यानंतर आपण इतर बातम्यांच्या अपडेट्सचा भेटत राहणार आहोत. पण एक ब्रेक घेणार आहोत, पण यानंतरही तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओ आणि बातम्यांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि या सगळ्या घडामोडी आणि अपडेट्स तुम्ही आता आमच्या युट्यूब चॅनलला देखील भेट देऊन पाहू शकता. देश की प्रगति और सुरक्षा में 102 वर्षों से न्यू इंडिया अश्योरेंस दे रहा है अपना योगदान. आजादी के इस 75 साल में चलो मनाए भारत सरकार द्वारा आयोजित अमृत महोत्सव और उसी के साथ हमारा 103वां स्थापना दिवस भी. न्यू इंडिया अश्योरेंस, विश्वास इंडिया का. For the love of hands. Bisleri hand purifiers. हातों को रखे सेफ and soft. आजार हातांनी देखील पसरतात म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. Introducing Hettich telescopic draw runners for smooth and effortless draw movement. Heavy duty load carrying capacity of 45 kilos. Tested for 50,000 opening and closing cycles with a 10-year functional warranty. Hettich Draw Runners, made in India, made for the world. हमारे बिजी शेड्यूल्स का असर हमारी लाइफस्टाइल पर भी पड़ता है. इसीलिए न्यूट्रिशन और फिजिकल एक्टिविटीज जरूरी होते हैं हमारी डेली लाइफ में जान डालने के लिए. इस प्रोटीन वीक जानिए कैसे प्रोटीन आपकी क्वालिटी ऑफ लाइफ को बेहतर बना सकता है. प्रोटीन एक्स एंड नेटवर्क 18 प्रेजेंट द प्रोटीन वीक. Quality of life. Prayojan Protein X.
आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते. आपणही लसीकरणाबद्दलच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. यानंतर या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स येणाऱ्या बुलेटिनमध्ये आपण त्याच्यासाठी भेटत राहणार आहोत. पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आमच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की पहा आणि तिथे देखील तुम्ही सबस्क्राईब करून या सगळ्या बातम्यांचे अपडेट घेऊ शकता. एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे एकीकडे या यूट्यूब चॅनलला तर भेट द्याच पण मास्कचा वापर नक्की करा. सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा न्यूज 18 लोकमत.